प्युअर हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अष्टविनायक मार्गांची सुधारणा करण्यासाठी कर्णे कर्डे ते रांजणगाव, कर्डे ते नावरा, तांदळी ते इनामगाव, लोणीकन ते थेऊर फाटा येथे संपन्न झाला. यशवंत कारखाना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कसल्याही परिस्थितीत चालू करणार असल्याची ग्वाही या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाविकांना अष्टविनायक दर्शन सुखवर व्हावे. राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत अष्टविनायक मार्गाच्या 281 किलोमीटर लांबीसाठी सुमारे 861 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात पुणे जिल्ह्यातील सुमारे 43 किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. पूर्वीच्या काळात रस्त्यांच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होत नव्हती. मागील 10 वर्षांचा विचार केला तर वाहने भरमसाठ स्वरूपात वाढली, मात्र रस्ते तेवढेच राहिले. यातून मार्ग काढण्यासाठी हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रम म्हणजे उधारीवर रस्त्याची कामे करणे. रस्ता करणाऱ्याला 2 वर्षात 60% रक्कम व उर्वरित रक्कम पुढील 10 वर्षात द्यावी लागणार आहे. यातून राज्यातील 10,000 किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यात येणार असून त्यासाठी 30,000 कोटी लागणार आहेत. मात्र हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यावर कसलाही टोल असणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. स्थानिक आमदार बाबूराव पाचरणे म्हणाले, राज्य शासनाच्या माध्यमातून शिरूर हवेलीतील रस्त्यासाठी तब्बल 160 कोटींचा निधी मिळाला आहे. नगर रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी तातडीची मदत म्हणून 6 पदरीकरणासाठी केंद्र शासनाने 224 कोटी मंजूर केले आहेत. यावेळी हवेलीतील आजीमाजी सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तालुका अध्यक्ष व जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील उंद्रे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी मानले. 66 कोटी रुपयांची कामं प्रत्यक्ष आज या ठिकाणी सुरू झालेली आहेत. 1 किलोमीटर केला बोर्ड लागलाय, पुढच्या वेळेस बोर्ड आहे पण रस्ता नाही, अशी चित्र आपण अनेक वर्ष पाहतो, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत. रात्री बसल्यानंतर मी नीट डायरी मध्ये लिहितो, मागे लावून टाकतो, त्यामुळे अनेकांना बोलायचं होतं ते बोलता आलं नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. तुम्ही लेखी निवेदन द्या, त्यावर कारवाई करावी. सुनील थोरात, बीजीबी टीव्ही मराठी, पुणे.